मित्रांनो, तिरुपती बालाजीला गेलेला प्रत्येक व्यक्ती मंदिराला आपले केस दान केल्याशिवाय घरी परतत नाही. एका अहवालानुसार बालाजीच्या मंदिरात प्रत्येक दिवशी सुमारे 15,000 भाविक आपले केस दान करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या केसांचं पुढे जाऊन काय होतं? तर हेच जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. तिरुपती बालाजी बरोबर दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये केस दान करण्याची प्रथा आहे. मंदिरामध्ये जमा झालेले केस मंदिराच्या कर्मचारी गोपनीय स्वरूपात कंपन्यांना विकत असतात. केसांची किंमत त्यांच्या आकारावरून ठरत असते. जर केस खूप मोठे असतील तर ते 27,000 रुपये प्रति किलो या दराने विकले जातात. मंदिरामध्ये जमा झालेले केस कंटेनरच्या सहाय्याने फॅक्टरीमध्ये आणले जातात. त्यानंतर या केसांना चांगल्या पद्धतीने धुवून वाळवलं जातं. त्यानंतर या केसांना कलर करून जगातल्या 55 जास्त देशांना हे केस निर्यात केले जातात. या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर तब्बल 55 कोटी रुपये एवढा आहे. म्हणजेच आपण देवावर ठेवलेली श्रद्धा ही काही लोकांच्या कमाईचे साधन आहे. पण या केसांच्या विक्रीतून मंदिराला जो पैसा मिळतो तो चांगल्या कामासाठी खर्च केला जातो. या पैशातून गरिबांना जेवण दिले जातं, मोफत उपचार केले जातात आणि हा कचरा आपण दुसऱ्या देशांना विकून त्यातून कोट्यवधी रुपये कमवत असतो.